You know, this is the only bird and a living being on the earth which can rotate 180 degree head. बहुत अच्छा हीलिंग है अभी उसको, अभी बहुत उसका पैर टूटा है, अभी बच गया, अभी हिम्मत आया। चलने लगा सर, अराउंड रहेगा 600 से 700। उड़ने पर है वो, शी हैज गॉट सम प्रॉब्लम। लेके जाएगा लोग, फोन करो। क्या प्रॉब्लम हो गया इसको? कुछ नहीं, वो अभी ठीक हो रहा है। अच्छा, हमारा ये ट्रीटमेंट से ठीक हो रहा है। उड़ने के लिए तकलीफ होगा उसे, सीधा कर देता हूँ। अभी मत करो, अभी वो ट्रीटमेंट हो रहा है। अच्छा, क्यूर हो रहा है वो सीधा करने की जरूरत नहीं, अपना आप उठ जाते हो। अच्छा, कभी ठीक हो गया उठ जाते हो। एक बर्ड आया हमारा बालकनी में, कबूतर, हेल्प करना चाहिए तो देखो आप उल्टा के लेके जाओ। कोई कवा में गिवा मारा लगता है, वो भी ठीक हो गया, अभी ठीक हो गया। ऐसे शूट करो, खून में निकला। हाँ, देखो उड़ पा रहा है, रे मैजिक है। पर बच्चे क्या ताकत आ गया, देखो उसको उड़ना ही पड़ा था। ನಮಸ್ತೆ ಗೆಳೆಯರೆ, ಇಂದು ಪಾರಿವಾಳ ಒಂದು ಕಾಗೆಗಳೊಂದಿಗೆ ಸೆಣಸಾಡಿಕೊಂಡು ಬಂದು ರಕ್ತ ಸಿಕ್ತವಾಗಿ ಬಾಲ್ಕನಿಯಲ್ಲಿ ಬಂದು ಬಿದ್ದಿತ್ತು. ನಿಮಗೆಲ್ಲ ತಿಳಿದಿರಲಿ, ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳು 4 ವಿಷಯಗಳಿಗಾಗಿ ಮಾತ್ರ ಜೀವಿಸುತ್ತವೆ: ವಂಶಾಭಿವೃದ್ಧಿ, ಆಹಾರ, ನಿದ್ರೆ ಮತ್ತು ಭಯ. ಘಾಸಿಗೊಂಡಾಗ ಭಯಬೀಳುವ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳಿಗೆ ಗಾಯಗೊಂಡ ಶರೀರವನ್ನು ಶುಶ್ರೂಷೆ ಮಾಡಲು ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಿರುವುದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ದೇವರು ಕೊಟ್ಟ ಬಳುವಳಿಯೇ ಸುಪ್ತ ಮನದ ನಿದ್ರೆ. ಆ ವಿಚಾರದ ಅನುಸಾರವಾಗಿ ಈ ಪಾರಿವಾಳವನ್ನು ನಾವು ಸುಪ್ತ ಮನವನ್ನು ನಿದ್ರೆಗೊಳಿಸಲು ಚೇತರಿಸಿಕೊಂಡು ಹಾರಿ ಹೋದ ದೃಶ್ಯ ನೋಡಿ ಧನ್ಯವಾದ. ಅಹೋರಾತ್ರೇ.